बुधवारी सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामागचा नेमका इतिहास काय, नऊ दिवस केला जाणारा देवीचा जागर, घटस्थापना यामागचं महत्व काय, याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली पंडित वसंत गाडगे यांच्याकडून. आपल्या वर्षाचे जे आपल्या धर्माचं कॅलेंडर आहे ज्याला दिनदर्शिका आणि पंचांग असं म्हणतो, ते पंचांग म्हणजे दिवसाची पाच अंग, तिथी वार नक्षत्र योग आणि करण या दिवसाच्या पाच घटकानं म्हणतात पंचांग. भारतीय पंचांगाप्रमाणं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे इंग्रजी कॅलेंडरचे कालगणनेचे जे दिवस आहेत, त्याऐवजी धार्मिक कामाकरता आपण आपलं जे कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका वापरतो त्याचे महिने बाराच आहेत, पण त्याची नावं आहेत ती चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ आणि फाल्गुन हे बारा महिन्याची नावं आहेत. पण याचे ऋतू वर्षातले सहा आहेत. चैत्र वैशाख वसंत ऋतू असं म्हणतात, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा, आणि त्यानंतर उन्हाळा आणि पावसाळा संपल्यानंतर जो अतिशय मंगल असा एक ऋतू येतो जो पितृ पंधरवड्यानंतर येतो त्याचं नाव आहे शरद ऋतू, आणि त्यातले दोन महिने आहेत अश्विन आणि कार्तिक. मार्गशीर्ष पौष हा हेमंत ऋतू आणि माघ फाल्गुन शिशिर ऋतू म्हणून वर्ष संपतं. तेव्हा सहा ऋतूमध्ये बारा महिने विभागलेले आहेत. त्यापैकी सगळ्यात लोकांचा आवडता सृष्टी सौंदर्य ज्यात अमाप करून दिसतं, चांदणं ज्यातलं निरभ्र असतं, अशा दोन सुंदर चांदण्याच्या पौर्णिमा ज्या महिन्यात येतात त्यातला एक आहे अश्विन आणि दुसरा आहे कार्तिक. तेव्हा अश्विन कार्तिक शरद ऋतू असं आमच्या बालपणी आम्हाला प्राथमिक पुस्तकात मॉन्टेसरीत शिशुशाळेतच पाठ केलेलं असायचं, आजच्या मुलांना आणि लोकांनाही माहिती नाही. तेव्हा हा जो पितृ पंधरवड्यानंतर गणेशोत्सवानंतर जो पौर्णिमेनंतर येते 15 दिवस पितृ पंधरवडा, त्याची समाप्ती झाल्यानंतर शरद ऋतूचा जो पहिला दिवस म्हणजे अश्विन महिन्याचा पहिला दिवस शुद्ध प्रतिपदा ते खंडेनवमी या 9 दिवसांना म्हणतात नवरात्र. भारतीय कालगणनेप्रमाणं यंदाचं हे जे नवरात्र आहे ते आपलं परवाच्या दिवशी बुधवारी अश्विन शुद्ध प्रतिपदा हा त्या शरद ऋतूचा अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेचा पहिला दिवस असल्यामुळं त्या दिवशी घरोघर घटस्थापना होऊन शरद नवरात्राचा देवी नवरात्राचा शुभारंभ होतो, आणि तेव्हापासून प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमीपर्यंत नवरात्र आणि दसऱ्याच्या दिवशी शिलंगणाची यात्रा करून त्या दिवशी 10व्या दिवशी समाप्ती, असा जो आत्तापर्यंतचा दरवर्षाचा 9 दिवसाचं नवरात्र आणि 10व्या दिवशी विजयादशमी दसरा. यंदा मात्र महानवमी आणि दसरा ही 18 तारखेला दोन्ही एकाच दिवशी आलेली असल्यामुळं यंदा नवरात्राचा हा उत्सव 10 दिवस न होता 9व्याच दिवशी संपणार आहे. म्हणून घटस्थापना जी करायची ती 10 तारखेला, त्या दिवशी घट म्हणजे देवानं बसवायचं, जो दिवा लावायचा त्या दिव्याचं नाव आहे नंदादीप. जी समई लावून ठेवू आपण ती समई कधीही विजू द्यायची नाही. 10 दिवस अखंड ती 24 तास जो दिवा घालवला जात नाही त्याचं नाव आहे नंदादीप. घटस्थापना म्हणजे कलश घ्यायचा आहे, मातीचं सुगड ज्याला म्हणतात त्याच्यावर आंब्याची पानं त्यात रोवायची आहेत, त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे, आणि त्या घटाची पूजा करून त्या दिवशी नवरात्राचा शुभारंभ होतो म्हणून त्याला म्हणतात घटस्थापना. घट हे काय आहे? आपण जलदेवता वरुण म्हणून मानतो, वरुणाची पत्नी वरुणानी असते, आणि त्याची प्रार्थना करता सगळ्या नद्या भारतातल्या आपण वंदे मातरम राष्ट्रगीतामध्ये ज्या सगळ्या प्रांतांचे उल्लेख करतो नद्यांचे उल्लेख करतो त्या सगळ्या सगळी नदी सगळी तीर्थ सगळे समुद्र हे या वरुणाच्या रूपाने आपल्या कलशात येऊन थांबावेत,
आणि ब्रह्मा विष्णू महेश गायत्री सावित्री या सगळ्या देवता त्या घटामध्ये आपण त्या दिवशी स्थापन करून ठेवायच्या आहेत आणि नऊ दिवस दररोज त्या घटावर एक एक माळ, आज एक माळ, दुसऱ्या दिवशी दोन माळा, तिसऱ्या दिवशी तीन माळा, नवव्या दिवशी नऊ माळा, अशा दररोज एक एक माळा वाढवत नवरीपर्यंत नऊ माळा चढवायच्या आहेत. नंदादीप आहे तो कधी घालवायचा नाही आणि त्याच्यासमोर जो पाठ म्हणायचा ना त्याचं नाव आहे सप्तशती चंडीपाठ. या चंडीपाठामध्ये देवीनी शुंभ निशुंभ वगैरे चंड वगैरे मुंड या राक्षसाची जो लढाई करून त्यांच्यावर विजय मिळवला तसं तिनं आपल्या सर्व शत्रूंचा, ते शत्रू किती असतात आपल्याला माहिती नसतं पण अकल्पित शत्रू असतात, त्या शत्रूंचा नाश करून आपल्याला अभय द्यावं, आपलं कल्याण करावं, आपली सुखसमृद्धी व्हावी, आपल्या घराण्याचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचंही भलं व्हावं, विश्वाचंही भलं व्हावं याकरता वर्षात जो महत्त्वाचा उत्सव केला जातो शरद ऋतूमध्ये आश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजे विजयादशमीपर्यंत त्याचं नाव आहे नवरात्री महोत्सव.